कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण एक लॉ टीमधील महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत टॉपिक हा इंग्लिश या विषयामधील आहे इंग्लिश इशामधील काही महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच शब्दसमूह आज आपण पाहणार आहोत अ बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ सीजन म्हणजे मायग्रेटरी स्थलांतर करणारा अ बॉडी थ्रू विच लाईट कॅन पास म्हणजे ट्रान्स्परंट पारदर्शक अ ब्रीप समरी ऑफ बुक इपिलॉग उपसंहार अ केमिकल यूज्ड फॉर सरफेस क्लीनिंग डिटर्जंट निर्मलक अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट वन ऑर बोथ ऑफ इट्स पेरेंट्स बाय डेथ ऑर्फन पोरके अनाथ अ डिक्लेरेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑर पॉलिटिकल पार्टी मॅनिफेस्टो म्हणजेच जाहीरनामा दॅट विच इज नॉट रिकगनाईज्ड बाय लॉ इलेजिटिमेट निषिद्ध पेपर्स रिटन बाय हँड ऑर मॅन्युअली मॅन्युस्क्रिप्ट म्हणजेच हस्तलिखित द स्टोरी ऑफ वन्स ऑन लाईफ रिटन बाय सेल्फ ॲटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर और ॲन्सेस्टर पॅट्रिमोनी वडिलोपार्जित सोल राईट टू मेक एंड सेल सम इन्वेंशन पेटेंट व्यक्ति अधिकार स्टडी ऑफ लैंग्वेजेस फिलोलॉजी भाषा शास्त्र स्टडी ऑफ मैनकाइंड एंथ्रोपोलॉजी मानववंशास्त्र दैट विच कैन नॉट बी बिलीव्ड इनक्रेडिबल अविश्वसनीय दॅट विच कॉजेस डेथ फॅटल जीव घेना द ॲक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन पास्ट इव्हेंट्स रेट्रोस्पेक्शन से ह लोकन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच आपल्याला लॉसिटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्यास आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा आभार थँक्यू व्हेरी मच